नमस्कार सर, मी राजू वाघमारे सावरगाव डुकरे येथील रहिवासी आहे आणि फुलेदुर्वाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहात। हा माझा फुलेदुर्वाचा प्लॉट आहे। कसा आहे प्लॉट? प्लॉट एकदम चांगला आहे सर। काय अनुभव आहे इतर वाहनापेक्षा? काय वेगळं याच्यात? इतर वाहनापेक्षा याचा असा अनुभव आला की याची फुटवे संख्या जास्त आहे आणि याला माल पण जास्त लागतो, फुलं पण जास्त लागतात, कळ्या संख्या जास्त वाटली मला। पेरणी कधी केली? पेरणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरणी केली। अच्छा, हा जवळपास 60-70 दिवस झालेत। हा 60-70 दिवस उरायले। आता समजा शेंगा लागतात, थोड्या कोरड्या शेंगा लागतात, कुठं मोठं शेंगा लागल्या नेमक्याच, आणि आता फुलं पण सुद्धा आहेत। त्याला रोगप्रतिकार क्षमता वगैरे? हो, चांगली भरपूर आहे रोगप्रतिकार क्षमता। काय अपेक्षित उत्पादन? अपेक्षित उत्पादन 14-15 क्विंटल पर्यंत यायला पाहिजे समजा, असं माझा असं वाटतं मला। तुम्ही संगमान किमयाचं उत्पादन घेतलेलं आहे? याच्या आधी घेतलेलं आहे, पण ते जास्त घेतलं, पावसाळ्यात होतं ते, 15-16 पर्यंत गेलो मी समजा सरासरी। समजा जमीन कशा प्रकारची? ही कशी जमीन? एकदम मध्यम आहे आपली, एकदम हलकी नाही, एकदम भारी नाही। बरं, आणि संगम आणि किमया या दोन वाणाच्या तुलनेमध्ये दुर्वा कसं आहे? दुर्वा एक नंबर आहे, एकदम चांगली व्हरायटी। काय वेगळं आहे त्याच्यात? बरं, त्याच्यात वेगळं असं आहे की पानं, याचे पानाचे तीन पानं आहे, काही ठिकाणी चार आहे, काही ठिकाणी पाच पानं आहे, आणि याचे पानं उडदाच्या पानासारखे आहेत, आणि याचं फोटो संख्या जास्त असल्यामुळे असं वाटतं बा उत्पन्न जास्त येईल याला। वाढ कशी होते? मध्यम होती, जास्त होती, कमी होती, कशी होती? वाढ चांगली होती याची, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढीच वाढ होती आपल्याला। अतिरिक्त वाढ होत नाही? अतिरिक्त वाढ नाही। अंतर काय घेतलेलं तुम्ही? अंतर 1.5 बाय समजा 6 इंचावर समजा पेरणी केली। हा, पेरणी केली, टोकणयंत्रण पेरणी केली। टोकणयंत्रण पेरणी दोन झाडाच्या माझं अंतर 6 इंच। हा, 6 इंच आणि दोन ओळीचं अंतर समजा 1.5 फुटाचं आहे, 8 इंचाचं आहे। आणि संगम कशा पद्धतीने केली? संगम याच पद्धतीने केली होती, मला संगमचं बी 14-15 आवरे झाला। आणि किमयाचं? किमयाचं पण 14-15 झाला। आता संगम, किमया आणि दुर्वा। हा, आता पहिली संगम आली, नंतर किमया आली, नंतर आता दुर्वा आली। मग तुम्ही नेमका याच्यातला फरक, शेतकऱ्यांना कुठलं वाण निवडावं, निवडायचं असलं तर? याच्यातला या फरक असा आहे की ह्या तिन्ही व्हरायटी पण चांगल्या आहेत, यातलं कोणतंही निवडलं तरी एक नंबर व्हरायटी, तिन्ही पण व्हरायटी चांगल्या आहेत, पण त्याच्यात दुर्वा कशी समजा, दुर्वा एक नंबर वाटू राहिली मला दोन्हीपेक्षा। तर फुले संगम ही 120 दिवस घेते, आणि दुर्वा आणि आपली ही किमया हिला मध्यम जमीन चालती, संगम ही एकदम भारी जमीन पाहिजे फुले संगम, आणि दिवस जास्त घेते, आणि ही सर्वसाधारण आपल्या बाकीच्या सोयाबीनही समजा 612, 335 तसे दिवस घेते। 612 पण घेतलेले तुम्ही? हा, 612 पण घेतले। 612 काय अनुभव? 612 एकरी मला 25 कट्टे आली समजा, 15 क्विंटल झाली। 15 क्विंटल या शेतामध्ये घेतली या शेतामध्ये। हा, तुमच्या इकडे बाकी इतर शेतकऱ्यांना काय येतं सरासरी ॲव्हरेज? इकडं 10-11 आवरेज येतं, जास्त नाही येत कोणा। 14-15 कोण घेतलंच नाही। हा, 8-9-10 समजा तूर जर असली तर 8 येत। बर, अजून आता याचं यावर्षी आता हे किती क्षेत्र आहे? हे क्षेत्र आपलं 1 एकर आहे समजा। किती होईल याचा अपेक्षा? 14-15 क्विंटल व्हायला पाहिजे। उन्हाळ्यामध्ये काही कमी होईल? नाही, कमी नाही होणार। हे उन्हामध्ये जो फटका बसला प्रीमियम, थोडाफार बसेल समजा, 1-2 क्विंटल कमी होईल समजा। हा, बाकी नाही होईल। एकंदर वाहन चांगलं आहे? एकंदर वाहन एकदम एक नंबर आहे, काहीच पायाच कमी नाही, चांगलं वाहन। ठीक आहे, धन्यवाद। हा, या वाहनाला उत्पादन किती होणार हे सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा, फेसबुकचं पेजसुद्धा लाईक करा। धन्यवाद।